नमस्कार, मी सिद्धनाथ गानू आणि मी ऋजुता लुकतुके. बीबीसी विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया आजच्या आपल्या हेडलाईन्स पासून. अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुका ट्रम्प यांना झटका, डेमोक्रॅटिक पक्षाला हाऊसमध्ये बहुमत. कॅमेरून मधल्या बेमेंडा शहरातून अपहरण झालेल्या 79 मुलांची अखेर सुटका. दिवाळीनिमित्त जाणून घेऊया रंगीत फटाक्यांचा केमिकल लोचा आहे तरी काय. आणि भेटूया एअरपोर्टवर आपला प्रवास सुकर करणाऱ्या रोबोला. आणि इतकंच नाही तर आज दिवाळी निमित्तानं आपल्या आनंदात रंग भरणाऱ्या रांगोळ्यांबद्दलही आपण बोलणार आहोत. पण बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीपासून करूया. डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये बहुमत मिळवलंय. हा निकाल म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी धक्का मानला जातोय. पण ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये बहुमत राखलंय. बहुतांश निकाल आतापर्यंत जाहीर झाले. आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला मिळालेल्या बहुमतामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पुढचा प्रवासही खडतर मानला जातोय. गेल्या 8 वर्षात पहिल्यांदाच अमेरिकन संसदेच्या या कनिष्ठ सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळालंय. पण सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षानं आपलं बहुमत राखलंय. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पक्षाचा राष्ट्राध्यक्ष असतो त्याच्या विरोधी पक्षाला मध्यावधी निवडणुकात फायदा होतो हे या निकालांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. हे निकाल म्हणजे आपल्याला धक्का नसून सिनेटमध्ये मिळालेलं बहुमत म्हणजे अमेरिकेनं आपल्यावर दाखवलेला विश्वास आहे असं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलंय. या मध्यावधी निवडणुकांमध्ये अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडल्या. त्यातल्या काही खास गोष्टींवर आपण नजर टाकूया. या मध्यावधी निवडणुकांची आणि त्यानंतरच्या निकालांची काय खास वैशिष्ट्ये होती याबद्दल बीबीसीचे प्रतिनिधी क्रिस बकलर यांचा हा रिपोर्ट. अखेर डेमोक्रॅटिक पक्षाला आनंद साजरा करायला कारण मिळालं. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये बहुमत मिळवण्यात या पक्षाच्या महिला उमेदवारांचा मोठा हातभार आहे. या निकालांमुळे ट्रम्प यांच्या अधिकारांवर काही अंशी मर्यादा येणार आहेत. More than about Democrats and Republicans, it's about restoring the Constitution's checks and balances to the Trump administration. पण रिपब्लिकन पक्षाने सेनेट राखली. God bless Texas. टेक्सास मध्ये चुरशीच्या लढतीत टेड क्रूज यांनी आपली जागा राखली आणि लाखो डॉलर्स खर्च झालेल्या लढतीत टेनेसी मध्ये मार्शा ब्लॅकबर्न यांचा विजय झाला. या मिडटर्म निवडणुका नेहमीपेक्षा वेगळ्या होत्या. ट्रम्प प्रशासनाच्या कामगिरीवरचं मतदान म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं. मतदारांनी यात उत्साहाने भाग घेतला. गेल्या 2 महिन्यात ट्रम्प यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये 30 सभा घेतल्या. ते या प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. Thank you very much, Missouri. It is great to be in Indiana. Hello, Houston. Wow, look at that crowd. Oh, do we love Nashville. Get out. In 2018 because you're voting for me. या प्रचार तंत्राचा त्यांना फायदाही झाला. Candidates that have embraced the president, embraced his policies and that he's gone in and campaigned for and worked hard for, we're seeing that pay off tonight. ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निकाल मोठं यश असल्याचं सांगितलंय. सेनेट मधल्या कामगिरीबद्दल व्हाईट हाऊस आनंदी असणार आहे. पण हाऊस मधलं बहुमत गेल्यामुळे ट्रम्प यांच्या अडचणी वाढतील. कायदे करण्याच्या आणि इतर अनेक महत्त्वाच्या निर्णयांच्या बाबतीत काँग्रेस आणि ट्रम्प यांच्यात आता संघर्ष होण्याची शक्यता आहे. दोन्ही सभागृहांमध्ये सत्ता विभागली गेली आहे. अमेरिकेप्रमाणेच तिथल्या काँग्रेसमध्येही आता दुही माजली आहे. या निकालांचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर नक्की कसा परिणाम होणार आहे ते आपण बघूया. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आता बहुमत मिळाल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्ष ट्रम्प यांचा पाठिंबा असलेली विधेयकं अडवू शकेल आणि आपल्याला हवी ती विधेयकं संमत करवून घेऊ शकेल.
आपल्या बहुमताच्या जोरावर डेमोक्रॅटिक पक्षाला आता अनेक महत्त्वाच्या समित्यांवर वर्चस्व गाजवता येईल. या समित्या अनेक गोष्टींची चौकशीसुद्धा करू शकतात. उदाहरणार्थ 2016 निवडणुकांमध्ये रशियाने हस्तक्षेप केला होता की नव्हता, किंवा ट्रम्प यांचे वैयक्तिक आर्थिक व्यवहार काय आहेत. पण सिनेटचा ताबा शाबूत ठेवल्यामुळे ट्रम्प त्यांना हव्या त्या नेमणुका करू शकतात आणि सिनेटमार्फत त्यावर शिक्कामोर्तबसुद्धा करवून घेऊ शकतात, मग त्या प्रशासनात असोत किंवा सुप्रीम कोर्टात. आणि ट्रम्प आपल्या मर्जीप्रमाणे अधिकाऱ्यांना काढूनही टाकू शकतात. अटॉर्नी जनरल जेफ सेशन्स यांच्याबद्दल सध्या ते नाराज आहेत अशी चर्चा आहे. त्यांच्याबद्दल ते आता काय पावलं उचलतात हे सुद्धा बघायला हवं. आता या मध्यावधी निवडणुकांमध्ये 12 भारतीय अमेरिकनसुद्धा शर्यतीत होते. या सगळ्यांची या निवडणुकीतली कामगिरी कशी होती याबद्दल अधिक माहिती देत आहेत वॉशिंग्टनहून ज्येष्ठ पत्रकार सलीम रिझवी. जो भारतीय मूल के यहाँ पर कैंडिडेट्स थे करीब 12, उनमें से 3 जो फिर से चुनाव लड़ रहे थे, जो मौजूदा सांसद थे इलिनॉय में राजा कृष्णमूर्ति, वो जीत रहे हैं. और वाशिंगटन स्टेट में प्रमिला जयपाल जो कि मौजूदा सांसद हैं वो भी कहा जा रहा है जीत रही हैं खासी अच्छी मेजॉरिटी से. इसके अलावा कैलिफोर्निया में रो खन्ना एक मौजूदा सांसद हैं वो भी कहा जा रहा है जीत रहे हैं. लेकिन एरिजोना में जहां पर काफ़ी कांटे की टक्कर थी, एक महिला हीरल तिपरनैनी खड़ी हुई थी रिपब्लिकन के खिलाफ, और एक और 6th डिस्ट्रिक्ट में अनीता मलिक वो भी रिपब्लिकन के खिलाफ डेमोक्रेटिक पार्टी के टिकट पर थी, तो दोनों हार गई हैं. तो अभी और भी जो है नतीजे आ रहे हैं लेकिन अभी किसी चीज़ का ऑफिशियली ऐलान नहीं हुआ. सलीम रिझवी न्यूयॉर्कमधनं आपल्याशी बोलत होते. आणि अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांच्या इतरही बातम्या बीबीसी मराठीच्या आमच्या वेबसाईटवर तुम्ही जरूर पहा. यानंतर पाहूया जगभरातल्या इतरही काही घडामोडी, पण थोडक्यात. कॅमेरून देशातल्या बमिंडा प्रांतात 79 शाळकरी मुलांचं शाळेतून अपहरण झालं होतं. या मुलांची मंगळवारी सुटका झाली आहे. ही मुलं सध्या सरकारी यंत्रणेच्या ताब्यात आहेत आणि त्यांची चौकशी सुरू आहे. फुटीरतावादी बंडखोरांनी त्यांना पळवून नेलं असा संशय आहे. युनायटेड किंगडममध्ये बेकायदेशीररित्या घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या 21 जणांना ससेक्स प्रांतात ताब्यात घेण्यात आलंय. हे सगळे चक्क जहाजातल्या वस्तू टिकवण्यासाठी वापरतात त्या अतिथंड गाडीतनं प्रवास करत होते. 21 पैकी 15 जण 12 वर्षांखालचे होते. हे जहाज फ्रान्सहून इंग्लंडमध्ये आलं होतं. तर फ्रान्समध्ये अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 6 जणांना अटक झाली आहे. यातले 5 जण पुरुष तर 1 स्त्री आहे. फ्रान्सच्या ब्रिटनी प्रांतात ही कारवाई झाली. आता या लोकांचा एखाद्या जहाल गटाशी संबंध आहे का याची चौकशी सुरू झाली आहे. आणि जगभरातल्या या बातम्यांनंतर येऊया देशातल्या घडामोडींकडे. बीबीसी मराठीच्या सोशल मीडिया पेजेसवरना आम्ही रोज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आजचा आपला प्रश्न होता की फैजाबाद जिल्ह्याचं नाव आता अयोध्या, अहमदाबादचं नाव कर्णावती होण्याची शक्यता आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं. आणि यावर अनेकांनी आमच्या फेसबुक पेजवर प्रतिक्रिया नोंदवल्यात. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आता बघूया. ज्ञानेश्वर पडवेकर म्हणतायत की फैजाबाद नाव याचा काही इतिहास आहे, नाव बदलल्यामुळे इतिहास नाहीसा होईल, इतिहास जशाच्या तसा सांगितला तरच तो इतिहास ठरतो. पुरुषोत्तम कारकल म्हणतात की हो बदललं पाहिजे, हैदराबादचं नाव भाग्यनगर केलं पाहिजे, उस्मानाबादचं धाराशिव केलं पाहिजे आणि औरंगाबादचं संभाजीनगर केलं पाहिजे. तर अमोल सपकाळे यांचं म्हणणं आहे की शहरांची नावं बदलणं आणि पुतळे बांधणं हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अजिबात नाहीयेत, महागाई भ्रष्टाचार हे खरे प्रश्न आहेत. आणि सिद्धेश शिरसाट म्हणतात शहरांची नावं बदलून जर तिथल्या समस्या संपणार असतील तर हरकत नाही, पण राजकारणासाठी बदलणं साफ चुकीचं आहे. आणि फक्त शहरांच्या नामांतराचा मुद्दा सध्या चर्चेत नाहीये, तर मंदिर प्रवेशाचाही मुद्दा चांगलाच गाजतोय. आणि याविषयी आमचे बीबीसीचे कार्टुनिस्ट गोपाळ शून्य यांनी काढलेलं आजचं कार्टून. आणि यानंतर आपण जाणार आहोत सोशल मीडियाच्या जगात. तुम्हाला दाखवणार आहोत आजचे आपले टॉपचे फोटोग्राफ्स. हा पहिला फोटो इंडोनेशियातल्या विमान अपघातात गमावलेल्या मृत प्रवाशाच्या नातेवाईकाचा आहे. लायन एअरच्या विमानाला हा अपघात झाला होता आणि ही व्यक्ती समुद्रात अपघातस्थळी जाऊन फुलांचा बुके टाकत असल्याचा हा फोटो आहे. आणि हा दुसरा फोटो आहे श्रीनगरच्या बर्फवृष्टीचा. काश्मीरमध्ये सध्या जोरदार हिमवृष्टी सुरू आहे आणि यातच हा रिक्षावाला तिथून मार्ग काढतोय. आणि आपल्याला दिवाळीची धामधूम याच्यानंतर बघायची आहे. रांगोळ्या सगळ्यांनाच आपल्याला आवडतात. या रांगोळ्या आपल्याला बघायच्या आहेत. आकाशात रंग भरणाऱ्या फटाक्यांच्या केमिकल लोचाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी बीबीसी विश्व पाहत रहा, कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व. न्यूज
नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय बीबीसी विश्व. सगळीकडे दिवाळीचा माहोल आहे आणि ऋजुता आमच्याकडे धुळ्यात सगळीकडे यावेळेला अशा मस्त रांगोळ्या काढलेल्या असतात. अरे तू फक्त धुळे काय म्हणतोयस, महाराष्ट्रभर सगळीकडे तुला या रांगोळ्या बघायला मिळतील आणि घरातली प्रत्येक महिला हे एन्जॉय करत असते रांगोळी काढणं. आणि पुढचं सांगू, फक्त महिलाच नाही पुरुष सुद्धा अलीकडे यात सहभागी होतात. बरोबर, आपला जो सहकारी आहे राहुल रणसुभे तो अशाच काही रांगोळी काढणाऱ्या पुरुषांना भेटला. बघूया त्यांनी काय काढलंय. संस्कारभारती आणि पोर्ट्रेट अशा दोन प्रकारच्या रांगोळ्या काढतो. पाचही बोटं एकत्र करून जी रांगोळी काढतात त्याला संस्कारभारती रांगोळी असं म्हणतात. आणि पोर्ट्रेट रांगोळी म्हणजे जे व्यक्तिचित्रण असतं, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं फोटो, ते आपण त्या रांगोळीमध्ये साकारतो. प्रथमतः तुम्हाला जे काही डिझाईन घ्यायचं आहे तर त्याचं प्रॉपरली मार्किंग करून घ्यावं लागतं. म्हणजे पूर्ण जो काही गोल असेल किंवा त्याच्या बाजूला जर काही चौकोनाचा शेप असेल तर तो आधी पूर्ण तुम्ही मार्किंग करून घ्या. आणि मग मार्किंग झाल्यानंतर जे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन हवं आहे तर त्या कलर कॉम्बिनेशननुसार तुम्ही तसे रंग घेऊन पहिला तो आधी मधला गोल तुम्ही भरायचा असतो. आणि मधला गोल भरल्यानंतर मग त्याच्यावरती सपथ रंगवणे डिझाईन करायचं असतं. मग हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याच्या बाहेरचा गोल असतो, मग त्याच्यात परत रंग भरून त्याच्यावर डिझाईन करून असं बाहेर बाहेर यायचं असतं. ज्याला खरंच ही रांगोळी काढायची आहे तर त्यांनी प्रत्येकाने जर दिवसाला रोजचे 100 बिंदू जरी काढले तरी त्यांचा हात महिनाभरामध्ये खूप चांगला होऊ शकतो. एखादा स्वस्तिक असेल किंवा एखादा शंख असेल तर त्या शंखाचं वेगवेगळे तुम्ही स्वतःहून काहीतरी क्रिएट करू शकता. तर ते आधी वहीवरती करा आणि मग तेच मग थोडंसं रांगोळीमध्ये. 5 बोटं म्हणजे समाज आहे आणि त्या 5 जणांनी एकत्र येऊन केलेलं काम म्हणजे संस्कार भारतीचं काम. म्हणजे आधी ठिपक्यांच्या रांगोळ्या खूप जण काढायचे पण त्या न काढता आता ज्या भव्य आणि उठावदार अशा दिसतात सो त्याच्यामुळे त्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या गेले 30-35 वर्षापासून चालू झालेल्या आहेत. सिद्धनाथ, रांगोळीचे रंग नक्कीच दिवाळीच्या आनंदात भर घालत असतात आणि फटाक्यांची मजा सुद्धा वेगळी आहे. हे खरं आहे, पण यंदा सुप्रीम कोर्टाने जे त्यावर निर्बंध घातले त्यामुळे अनेकांचा हिरमोड मात्र झाला. अरे पण आपणच लोकांसाठी दाखवलं होतं ना ग्रीन क्रॅकर्सचा पर्याय. ते आहेच, पण अनेक जण असं म्हणतात की आकाशात ते सगळं बघणं याच्यात खरी मजा असते. हो, पण हे जे ग्रीन क्रॅकर्सचा पर्याय आपण दाखवलाय त्याच्या मागचं विज्ञान माहितीये तुला? नाही, एवढा विचार कोण करतं. अरे खूप इंटरेस्टिंग आहे, आपण बघूया. हातातल्या छोट्या फुलबाजीपासून ते आकाशातल्या मोठ्या रॉकेट्सपर्यंत आतिषबाजी वेगवेगळ्या आकारांमध्ये होते. पण फटाके नेमके फुटतात कसे? या मागची केमिस्ट्री खरं तर खूपच सोपी आहे. पण ते आकाशात वर कसे जातात? फटाक्यांना खाली वात असते, ही वात स्फोट घडवण्याचं काम करते. या स्फोटातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे तो फटाका हवेत उंचावर जातो. फटाक्याची दारू त्यासाठी इंधन म्हणून काम करते. पण फटाके इतके रंगीत कसे असतात? ज्वलनशील वस्तू जाळण्यासाठी हवेत पुरेसा ऑक्सिजन असतो, पण फटाक्यांमध्ये असलेल्या रसायनांमुळे ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यांना ऑक्सिडायझर्स म्हणतात. फटाक्यांसाठी ते जास्त ऑक्सिजन पुरवतात, त्यामुळे हवेत उंचावर गेल्यावर ते अत्यंत प्रकाशमान होतात. हे रंग धातू आणि क्षारांपासून तयार होतात. धातूंमुळे फटाके जास्त प्रकाशमान होतात. या धातूंमुळेच पांढरा आणि चंदेरी प्रकाश पडतो. अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम जळले की पांढरा रंग तयार होतो. हा रंग एवढा पांढरा असतो की तो जवळपास चंदेरी रंगासारखाच दिसतो. तुम्हाला आणखी रंग हवे असतील तर क्षार वापरावे लागतात. ते जाळल्यावर वेगवेगळे रंग तयार होतात. हा लिथियम क्लोराईड आहे, हा कॉपर क्लोराईड, हा सोडियम क्लोराईड, हा पोटॅशियम क्लोराईड आणि हा कॅल्शियम क्लोराईड. एखाद्या कलाकाराप्रमाणेच तुम्ही वेगवेगळे क्षार एकत्र करून विविध रंग तयार करू शकता. वेगवेगळे आकार तयार करण्यासाठी सुद्धा त्यांची रचना करता येते.
निळ्या रंगांची आतिषबाजी करणारे फटाके तयार करणं खूप कठीण आहे, कारण त्यासाठी तांब्याचे क्षार लागतात आणि जास्त तापमानात ते स्थिर राहत नाहीत. लाल आणि नारिंगी रंग खूप सोपे आहेत. आपण ही दारू एका नळकांड्यात भरली आणि पेटवली तर आपल्याला हवी तशी आतिषबाजी होणार नाही. त्याचा नियंत्रित स्फोट घडवावा लागतो. कोणते रंग असावेत, तो फटाका किती वर जाऊन किती आवाज करून फुटेल याचा विचार करूनच दारू नळीत भरली जाते. आपण सगळेजण आनंदात दिवाळी साजरी करतोय, त्याचवेळी काही शेतकरी आहेत दुष्काळात दिवाळी कशा पद्धतीने साजरी करतायत अशी काही बातमी बीबीसी मराठीच्या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळू शकते. जरूर आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि या बातम्या तुम्ही नक्कीच वाचा. पण आता आपण जाणार आहोत डिजिटल विश्वात आणि एअरपोर्टवर प्रवाशांच्या दिमतीला रोबो भविष्यात उभा राहील का हेही आपण बघणार आहोत. पाहत रहा बीबीसी विश्व. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय बीबीसी विश्व आणि दिवाळी म्हटलं की प्रवाशांची गर्दी ही आलीच, मग तो बस स्टँड असो किंवा विमानतळ. आता या गर्दीला हाताळण्यासाठी विस्तारा एअरलाइन्सनं रोबोची मदत घ्यायचं ठरवलंय. काही दिवसांपूर्वीच सिद्धनाथ त्या रोबोची चाचणी सुद्धा पाहून आला, आपणही पाहूया. सायन्स फिक्शनच्या विश्वात रोबोंनी अचाट गोष्टी केल्या, पण हळूहळू हे रोबो माणसांसारखी कामं करतील असं मी म्हणालो तर. ही आहे राडा. भविष्यात कदाचित एअरपोर्ट्सवर असे रोबो तुमच्या दिमतीला उभे असतील. हा प्रयोग आता पहिल्या टप्प्यात आहे, त्यामुळे नुकतंच चालायला सुरुवात केलेली राडा अनेकदा अडखळते सुद्धा. सुरुवातीच्या टप्प्यात राडा काही सोपी कामं करू शकते. तुमचे बोर्डिंग पास स्कॅन करून तुम्हाला इतर माहिती देणं हे त्यातलंच एक. तुम्हाला घेऊन जाणारं विमान आलंय का, ते कोणत्या गेटवरून निघेल हे सुद्धा राडा सांगू शकते. म्हणजे तुम्हाला सारखं अनाउन्समेंट बोर्डकडे पाहायला नको. कुठल्याही एअरपोर्टवर प्रवाशांना मदत करणारे एअरलाईन कर्मचारी नक्की पाहायला मिळतात. आपल्या कर्मचाऱ्यांवरचा भार राडाच्या मदतीने कमी करण्याचा विस्तारा एअरलाईनचा प्रयत्न आहे. आता रोबो म्हटलं की आपल्याला काहीतरी हायटेक वाटतं, पण राडाची गोष्ट वेगळी आहे. वी वर ओपन एनफ सो वी वेंट टू अ मेकॅनिक. आम्ही चक्क एका मेकॅनिककडे गेलो, त्याने आम्हाला डिझाईन मध्ये बरीच मदत केली. आम्ही या रोबोसाठीचे पार्ट्स दिल्लीच्या सदर बाजारातून मिळवले. वी ऍक्च्युअली गॉट द पार्ट्स व्हॉट वी नीडेड. राडा आत्ता तिला आखून दिलेल्या भागात चालते. भविष्यात गर्दी असलेल्या चेक इन काउंटर्स पाशी राडा काम करू शकेल अशी तिच्या निर्मात्यांना आशा आहे. एअरपोर्टवर सगळ्यात जास्त कटकट कोणत्या गोष्टीची होते? विमान डिले होण्याची. अशात रोबो तरी काय करणार म्हणा, पण राडाकडे त्यावरही उपाय आहे. राडा तुमच्यासाठी गाणी वाजवू शकते, तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज दाखवू शकते. आणि लहान मुलांना रोबोचं आकर्षण असणं स्वाभाविकच आहे, राडा त्यांच्याशी खेळू शकते. यापूर्वीही एअरपोर्ट्सवर रोबो वापरण्याचे प्रयत्न झालेत. म्युनिक एअरपोर्टवर प्रवाशांना मदत करण्यासाठी पेपर नावाचा रोबो होता. जपानमध्ये सामान उचलण्यासाठी सुद्धा रोबोची चाचणी झाली आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच एव्हिएशन क्षेत्रालाही यांत्रिकीकरण आणि रोजगाराचा समतोल साधावा लागणार आहे, कारण रोबोंनी माणसांची जागा घेणं अनेकांना मान्य नाहीये. रोबोटिक्स आणि एव्हिएशनच्या एकत्र प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे. हे दोन्ही मिळून आपला प्रवासाचा अनुभव कसा बदलू शकतील हे आता पाहायला हवं. सिद्धनाथ गानू, बीबीसी न्यूज, दिल्ली. तंत्रज्ञानाच्या जगात सध्या रोबोंबरोबरच ड्रोन्सनीही धमाल उडवून दिली आहे. या ड्रोन्सची जागतिक स्पर्धा नुकती पार पडली आहे, पण या स्पर्धेत ड्रोन्सच्या मार्गात अनेक अडथळेही होते. बघूया उडत्या ड्रोन्सची ही स्पर्धा. जगभरातल्या घडामोडींचा वेध बीबीसी विश्वमध्ये आपण घेतच राहणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व.
नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा.